You're listening to ChiniMandi.com podcast. यूपीच्या ऊसाची उत्पादकता प्रति हेक्टर 4 क्विंटल पर्यंत वाढली. कर्नाटकच्या पांडवपुरा साखर कारखान्यात 29 जुलै पासून गाळप सत्र होणार सुरू. साखर कारखानदारांना इथेनॉल मिश्रणाने 15,000 कोटी रुपये मिळण्याची शक्यता. दौऱ्याला मिळणे 28 एप्रिल पर्यंत असलेली ऊसाची केली भरपाई. उत्तर प्रदेश ऊस विभागाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली. साखरेच्या दरवाढी दरम्यान पाकिस्तानची 1,00,000 मेट्रिक टन साखर आयात करण्याची योजना. जुलैमध्ये ब्राझीलचे साखर उत्पादन घटले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी IMD ने पावसाचा इशारा केला जाहीर. गोव्यात हॉटेले पुन्हा उघडली. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाची 43,654 नवीन प्रकरणे आली समोर. बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या 23व्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या chinimandi.com ला आणि YouTube वर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.